राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये सध्या साठ हजारांवर शिक्षकांची पदं रिक्त आहेत सात वर्षात शिक्षकांची भरतीच झालेली नाही त्यामुळं अनेक भावी शिक्षकांनी शिक्षण क्षेत्र सोडून पर्यायी रोजगार स्वीकारलाय त्यामुळे डी एड कॉलेजला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळं प्रवेशाभावी दहा वर्षात राज्यातील तब्बल साडेबाराशे डीएड महाविद्यालयांना टाळं लागल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होणं ही अभिमानाची बाब असल्यानं पंधरा वर्षांपूर्वी बारावीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के जरी गुण मिळाले तरी देखील बहुतेक विद्यार्थी विशेषतः मुली डी एड अभ्यासक्रमाकडे वळायच्या त्यावेळी प्रवेशाची गुणवत्ता यादी पंच्याऐंशी टक्क्यांवर असायची मात्र दोन हजार बारा तेरा नंतर राज्यात शिक्षक भरतीच झाली नाही नोकरीच्या प्रतीक्षेत अनेक तरुणांचं वय निघून गेलं अनुदानित शाळांवर दहा बारा वर्ष बिनपगारी काम करणारे अनेक जण सेवानिवृत्तीच्या उंभरट्यावर आले तरी त्यांना पगार सुरू झालेला नाही त्यातच नंतर नोकरी लागण्यासाठी टे टीईटी टी बंधनकारक करण्यात आली आहे नोकरीला लागल्यावर पटसंख्या घटल्यास अतिरिक्तची भीती समायोजनासाठी संघर्ष जुनी पेन्शन योजना लागू नाही अशा कटकटीच नको म्हणून अनेकांनी एडकडं पाठ फिरवल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता पन्नास टक्के जरी गुण असले तरी देखील त्यांना डीएड साठी प्रवेश दिला जातोय मात्र तरीही विद्यार्थी पाठ मध्ये तेहतीस हजार पण चौदा हजार जागांवर विद्यार्थी मिळाले नाहीत यंदाही सोळा हजार जागा रिक्त राहिल्या आहेत त्यातच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या असून पर्यंत ते देशभर लागू होणार आहे या शैक्षणिक धोरणात डीएडचा कुठेही उल्लेख नाही एकूणच अशा कारणांमुळे गेल्या दहा वर्षात राज्यातील तब्बल साडेबाराशे डीएड कॉलेज बंद पडल्याचं उघड झालंय